मराठा समाज म्हणून आम्ही सगळे पण आहोत. आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये. आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज, सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदेने राहतो, एक दुसऱ्याला मदत करतो, एक दुसऱ्याच्या लग्न समारंभात जातो, एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभं राहतो. म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये, इथून बोलले ते तिथून, हे आपलं मान्य नाही अध्यक्ष मोदी, समाजांना पण मान्य नाही. कोण उगाच उद्या हे खालची मुलं लफडी करतील, दंगल करतील, मग त्यांच्या केसेस अंगावर पडल्यानंतर त्यांचं भविष्य खराब होईल अध्यक्ष मोदी. आपण नेते मंडळी राहू घरी, आपल्याला काही होणार नाही, पण ते मुलांना आयुष्या डोक्यावर एक केस पडल्यानंतर त्या बिचाऱ्यांचं भविष्य खराब होणार अध्यक्ष मोदी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये. आपल्याला पाहिजे असेल तर चला आपण एकत्र व्यासपीठ तयार करू, त्याच्यामध्ये ओबीसी, धनगर, मराठा, आदिवासी सगळ्या लोकांची एकत्र सभा घेऊ राज्यामध्ये आणि सगळ्यांना सांगू की बाबा आम्हाला सगळ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण हवंय.